मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण सुपर थ्री हंड्रेड सिरीज चालवत आहोत ज्यामध्ये कंबाईनचा जो तीस एप्रिलला पेपर आहे तीस एप्रिल दोन हजार तेवीसला ज्यामध्ये चालू घडामोडी ज्या विचारल्या जातील तर त्या चालू घडामोडींपैकी ज जानेवारी दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार तेवीस यामधले महत्वाचे असे तीनशे पॉईंट्स आपण याच्यामध्ये कवर करत आहोत आजचा दिवस हा चौथा असणारे तीन एप्रिल दोन हजार तेवीस याच्या अगोदर एकतीस तारखेपासून आपण जर बघितलं तर हा चौथा दिवस म्हणजे तीन व्हिडिओ याच्या अगोदर बनवलेला आहे ते तुम्ही बघू शकतात यामध्ये आपण जवळजवळ पंधरा महिन्यांचं चालू घडामोडी कव्हर करतोय दोन हजार बावीसचा जो नोबेल पुरस्कार देण्यात आला तो बेलारुसचे मानवाधिकार कार्यकर्ते त्यांचं नाव आहे एलेस बलियास्की त्याचबरोबर रशियाचे मानवाधिकार एक संघटना आहे जिचं नाव आहे मेमोरियल आणि युक्रेनी एक मानवाधिकार संघटना आहे सेंटर फॉर सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना तो विभागून मिळाला आहे अशा पद्धतीने तीन भागात तो विभागले गेलेला आहे नोबेल शांती पुरस्कार दोन हजार बावीसचा तेलंगणा राष्ट्र समिती टी आर एस या समितीचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं झाल्या आहे बघा तेलंगणा राष्ट्र समिती एक तेलंगणा राष्ट्र समिती एक राजकीय संघटना आहे तिचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं करण्यात आलं कारण तेलंगणा राष्ट्र समिती या नावामधून ती फक्त कुठल्या तरी राज्यापुरती सीमित आहे असं कुठंतरी एक फील होतो येतो तर भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून या नावाच्या माध्यमातून ती पूर्ण भारताच्या लेवलला आहे असं कुठंतरी समज होणे होऊ शकतो त्याचबरोबर आय टी बी पीचे जे महानिर्देशक आहे ते अनिश दयाल सिंग म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्याला वेगवेगळ्या नियुक्त्या विचारतात त्यानंतर आर व्यंकटरामानी यांची ॲटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ज्यांना आपण महान्यायवादी म्हणतो या त्यांची नेमणूक झालेली आहे आणि ते सोळावे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असतील अनिल चव्हाण यांची नवीन सी डी एस म्हणून नेमणूक झालेली आहे हे दुसरे सी डी एस असतील त्यानंतर चोवीस आठवडे हे कायद्याने गर्भपात करण्यासाठी सुरक्षित ठरवण्यात आले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो किती आठवडे कायद्याने गर्भपात करण्यासाठी सुरक्षित ठरवण्यात आलेले आहे तर उत्तर चोवीस आठवडे पाहिजे पहिल्या राष्ट्रीय महिलाच्या महिला, महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांचं नाव होतं जयंती पटनाई यांचं निधन झालं आहे नव्वदाव्या वर्षी आणि त्या ओडिशाच्या होत्या भारत सरकारकडून विमान व्ही जी एस शंभर एल एल लॉन्च झाले हे एक इंधन आहे विमानाचं इंधन आहे ते लॉन्च केलंय त्या त्या इंधनाचं नाव आपल्याला माहीत पाहिजे त्याचबरोबर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही एक संघटना आहे या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे तर ती किती वर्षांची बंदी आहे पाच वर्षांसाठीची ती बंदी आहे च जे विमानतळ आहे त्याला शहीद भगत सिंग असे नाव देण्यात आलेले आहे किंवा असे नाव ठेवण्यात आलेले आहे विचारला जातो आपल्याला बऱ्याच वेळेला कोणत्या विमानतळाचं तर चंडीगडच्या शहीद भगतसिंग आठवी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर संमेलन हे ये दुबई येथे झालं आणि त्याची थीम होती सहकार्याच्या माध्यमातून हवामान बदल विषयक कारवाई नेतृत्व त्यानंतर बतुकम्मा नावाचा एक उत्सव आहे राज्योत्सव आहे तो तेलंगणाचा आहे आणि तो फुलांशी संबंधित आहे कोर्टाचं चालू प्रसारण व्हायला लागलेलं आहे म्हणजे आता आपल्याला लाईव्ह बघता येतं त्यांचं कामकाज तर ते कलम एकवीसशी संबंधित आहे आपल्या राज्यघटनेच्या तर अशा प्रकारे हे आजचे आपले बिट्स होते हे तुम्हाला परत बघायचे असतील तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा परत नव्याने वाचू शकता ओके तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कंटिन्यू ते व्हिडिओ बघत बघा पाठीमागचे पण तीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहे आजचाही बघायचा आणि इथून पुढे कंटिन्यू एकोणतीस तारखेपर्यंत हे व्हिडिओ येणार आहेत तर भेटूया आपण परत एकदा पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद